नमस्कार, मी कुमार पृथ्वीराज शिवाजीराव एकले लेणेर लेगावचा रहिवासी। आरके न्यूज चॅनलच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये विषय मांडतोय राजे। आजच्या पन्हाळ्यावर राजे तुम्ही शेतातून चकमा दिला होता सिद्धीला, त्याच पन्हाळ्यावरील पंचतारांकित हॉटेलमध्ये राजे तुमचेच मावळे नाचवतायत, नादवतायत आणि नाचवतायत कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेजवळ। राजे त्या अत्याचारावर होत नाही, आजकाल उलट केले जातात, आणखी बळकट, आणखी एखादा अत्याचार करण्यासाठी आणि काळ्या बोटांचे प्रपंच चालवण्यासाठी। राजा आता तानाजी बाजी मुरारजी सुद्धा बोलू लागले, फितुरांची भाषा आपल्याच डोळ्या देखत आपल्याच बायका पोरांची कत्तल होत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील बदलत नाहीत रेषा। राजे तुमच्या आठवण येते कधीतरी सरकारी कचेरीतल्या तुमच्या त्या तसबिरीकडे बघून, मग आम्ही करतो नियोजन शिवजयंतीचं, पण घालतो वाद तुमचं जन्मसाल 1627 के 1630। राजा अलीकडे या महाराष्ट्रात तुम्ही 3-3 वेळा जन्माला येता, नशीब तुम्ही जन्माला आला होता की नाही याच्यावर अजून वाद नाही झाला। राजे तुम्ही गरजला होता मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, आता आम्ही गरजत असतो मराठा तितुका खेळवावा, महाराष्ट्र धर्म बुडवावा। राजे तुमची इच्छा होती हे राज्य व्हावं, ही तो श्रींची इच्छा, अरे आता आम्ही गरजत असतो हे राज्य नष्ट व्हावं, हीच श्रींची इच्छा। अशा वेळी वाटतं राजे खरंच तुम्ही असायला हवे होता, पण तुम्ही नाही आहात तेच बरं आहे। तुम्ही जर असता तर तुम्ही स्वराज्याच्या मार्गी लागला असता, पुन्हा तुम्ही असता तर तुम्ही गडकोट घेण्यासाठी धावला असता, पण राजा आता गडकोट घेऊन उपयोग नाही, त्यासाठी तुम्हाला सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला असता। आता मतदारसंघ सुरक्षित राहिलेत कुठं, त्यासाठी तुम्हाला सृष्टींच्या पायावरती झुकावं लागलं असतं। अरे आग्र्याच्या भेटीत मागच्या रांगेत उभा केलं म्हणून बांडेदारपणे दरबार त्यागणारे तुम्ही सृष्टींच्या पायावरती झुकाल कसं? अरे महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा उभा राहील, तुम्ही म्हणाल नसेल पक्ष नसू दे, अपक्ष म्हणून उभा राहील। तानाजी बाजी मुरारजी माझ्या पाठीशी असताना मला फिकीर कसं दे? अरे पण तानाजी बाजी मुरारजी राजे पहिल्यासारखे राहिलेत कुठं? आताची तर आमची एक कार्यकर्तीच वेगळी, सकाळी एकाकडं, दुपारी दुसऱ्याकडं, संध्याकाळी जेवणाविना तिसऱ्याकडं, आणि दुसऱ्या दिवशी त्याचाच अपक्ष उमेदवार अर्ज असतो। राजे तुम्ही म्हणाल नसतील तानाजी बाजी मुरारजी नसू दे, पण एखादा तरी तानाजी मला भेटेल राजे तानाजी तुम्हाला। तानाजी भेटल्यानंतर तुम्ही त्याला म्हणाल जातानाजी पहिला कोंडाला घेऊन ये, त्याने तानाजी पहिला प्रश्न विचारेल पगार किती देणार, महागाई बघताय का, आणि हे सगळं झाल्यानंतर जिजायला तयार। खाली मोबाईलचं युग राजे, तानाजी कोंडाण्यावर लढत असेल खालून कोण तर फोन करेल, अरे काय तानाजी काय ओव्हर टाईम करतोय का तू, तू लढून तुला काय मिळायचं, केला मिळायचं शिवाजींना, तू का मरतो फुका, ये खाली सैराट बघत धाब्या पार्टी करू। तुम्ही म्हणाल नसेल तानाजी नसू दे, नसतील बाजी मुरारजी नसू देत, नसतील लोक नसू देत, लढू जनतेसाठी, झगडू रयतेसाठी, करू या लोकांसाठी, पण राजे ते रयत तरी त्या लायकीची राहिली कुठं? पैसे घेऊन बी हार विकणारी बाई आणि पैसे घेऊन बी मत विकणारी जनता, याच्यात फरक राहिलाय कुठं? म्हणून म्हटलं राजे तुम्ही नाही या तेच बरं आहे, वाटलंच इथं पुन्हा जन्माला यावं तर येताना एक काम करा, येताना एकटे येऊ नका, येताना मासाहेब जिजाऊंना सोबत घेऊया, कारण जोपर्यंत इथं जिजाऊ पैदा होत नाही तोपर्यंत इथं शिवाजी जन्माला येत नाही, आणि जेव्हा जेव्हा असे शिवाजी पैदा होतील तेव्हा नेत्यांना लोकांकडे जाण्याची गरज नाही, लोक नेत्यांकडे येतील आमच्या मतदारसंघात उभारा म्हणून, आणि तेव्हा या स्वराज्याचं स्वराज्य होईल। शिवकाळ दुवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं हेच वेगळंपण आहे। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।